अमरावती विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबा आणि एकविरा देवीचं पावन क्षेत्र, रुक्मिणीचं माहेरघर कौंडण्यपूरही याच अमरावतीतलं. आदिवासी संस्कृती जपणारं मेळघाट हे अमरावतीचं वैशिष्ट्य. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, कुष्ठमित्र पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्यासह देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा मान्यवरांची जन्म आणि कर्मभूमी. विदर्भातील नागपूर नंतरचा दुसरा महत्वाचा जिल्हा, मात्र विकासाच्या तुलनेत अमरावती नागपूरपेक्षा कित्येक कोस दूर आहे. मेळघाटातील आदिवासी पिण्याचे पाणी, वीज यापासून वंचित आहेत. कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू तर मेळघाटच्या पाचवीलाच पुजलेत. इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये साधी MRI ची सोय नाही. गर्भवती महिलांना वरांड्यात झोपावं लागतं. अचलपूरची फिनले मिल बंद पडली. बडनेरामधील रेल्वे वॅगन कारखाना अजून सुरू झालेला नाही. अमरावतीत संत्रा पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, मात्र संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्यानं शेतकरी हतबल झाले. मेळघाट, चिखलदरा यासारखी निसर्गरम्य ठिकाणं आहेत, मात्र या पर्यटन स्थळांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. 1996 आणि 2004 शिवसेनेच्या अनंत गुढेंनी अमरावतीतून विजयाची गुढी उभारली. 2009 शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांनी रिपब्लिकन गवई गटाचे राजेंद्र गवई यांना 61,000 मतांनी हरवलं. 2014 अडसुळांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या नवनीत राणांना 25,000 मतांनी पराभूत केलं. मात्र 2019 अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या नवनीत राणांनी शिवसेनेच्या अडसुळांना 36,000 मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. विधानसभेचा विचार केला तर काँग्रेसचे 3, प्रहार जनशक्ती पार्टीचे 2 आणि भाजप समर्थक अपक्ष रवी राणा असे आमदार आहेत. विद्यमान खासदार नवनीत राणांना आता भाजपनं उमेदवारी दिलीय. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केल्याची बक्षिसी भाजपनं त्यांना दिली. गेल्यावेळी राणांनी निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा दिल्यानं मुस्लिम आणि दलित मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यात त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. राणांना उमेदवारी दिल्यानं महायुतीतच नाराजीचा स्फोट झालाय. राणांच्या विरोधात काम करण्याचा इशाराच शिवसेना शिंदेगडाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी दिलाय. प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांनी तर राणांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची घोषणाच केली आहे. सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे, माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, त्यांनी एक सून म्हणून, या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होणार. आता बैठकीचे विषय संपलेले आहे, आता काही बैठक गिठक नाही आहे, आता डायरेक्ट कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम. भाजपच्या नवनीत राणा यांचं तिकीट जाहीर होण्याआधीच काँग्रेसनं दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवलंय. माझी लढाईच ही प्रहारसोबत राहिली, कारण जे काही गेल्या 5 अमरावतीकरांनी भोगलं त्यामुळे सामान्य माणूस असेल किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा अन्य कोणी असतील, ते सर्व माझ्या बाजून आहेत. शिवसेनेतून आलेल्या दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन बच्चू कडूंच्या प्रहार पक्षानं बंडाचा झेंडा फडकावलाय. वंचित बहुजन आघाडीनं प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिलीय. तर प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकर हे देखील अमरावतीतून रिंगणात उतरले. त्यामुळे अमरावतीमध्ये यावेळी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या होत्या. यावेळी मतदारांपासून मित्रपक्षांपर्यंत त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर दिसतोय. ही नाराजी त्या दूर करू शकतील का आणि या बहुरंगी लढतीचा फायदा नेमका कुणाला होणार यावर अमरावतीचा निकाल अवलंबून असणार आहे. व्हिडिओ चॅनलचे स्वागत आहे. सामी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.